ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रेक्षकहो नमस्कार, आपण पाहताय News24 सह्याद्री. मोठी बातमी आहे, अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढतोच आहे. जिल्ह्यामध्ये आज 24 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यातील 14 रुग्ण हे नगर शहरातील आहेत, तर उर्वरित 10 रुग्ण संगमनेर, शेवगाव, राहता, पाथर्डी, पारनेर आणि राहुरी तालुक्यातील आहेत. शहरातील दसरेनगर, पद्मानगर, चितळे रोड, गुलमोहर रोड, नालेगाव, सिद्धार्थनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या ठिकाणी दक्षता घेतली आहे. संशयित रुग्णांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या 370 आहे, तर कोरोना बाधितांची संख्या 185 आहे, तर मृतांचा आकडा हा 15 जाऊन पोहोचलाय. त्यामुळे एकंदरीत ह्या सर्व आकडा पाहता कोरोना रुग्णांचा आकडा जिल्ह्यामध्ये वाढतोच आहे. नगरकरांनो, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, त्यासोबतच गरज असेल तरच बाहेर पडा, विनाकारण बाहेर पडणे टाळा. कारण रुग्णसंख्या दिवसेंदिवस शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, वाढतच आहे. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री.